नमस्कार, आज आपण पाहणार आहोत बाजरीचे वाल घालून केलेले थालीपीठ। करायला एकदम सोपे आहे। याच्यामध्ये मी बाजरीचं पीठ वापरलंय आणि वाल असतात ना मोड आलेले ते वापरलेत। चला तर पाहूया याची झटपट रेसिपी। याकरता मी 3 मोठ्या मिरच्या घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता किंवा तिखटही वापरू शकता। या मिरचीचे तुकडे करून घातलेत। 5-6 लसूण पाकळ्या, याच्यामध्ये आता 2 चमचे धणे घालणार आहे आणि 1 चमचा जिरं। आता हे मिक्सरमध्ये मी वाटून घेते आहे सरसरीत असं, हे पा याप्रमाणे। आता एका परातीमध्ये 2 वाट्या बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। तुम्ही घरात किती माणसं आहेत त्याप्रमाणे पीठ कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये 2 छोटे चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे, 2 तोच चमचा घेऊन गव्हाचं पीठ आणि 2 चमचे डाळीचं पीठ। ही सगळी पिठं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत। याच्यामध्ये 1/2 छोटा चमचा हळद, 1/2 चमचा हिंग। हिंग घातल्यामुळे पोटाला पचायला ते चांगलं जातं। आणि याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी ओवा घातलाय हातावर क्रश करून, आणि जे आपण मिरचीचं वाटण घातलं आहे ते मिक्स केलं आहे। आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे। हे सगळं मिक्स करून झालं की याच्यामध्ये निवडून ठेवलेले वाल घालायचे। 1 वाटीभर वाल वापरलेत मी। याच्यामध्ये वाल जास्तही वापरू शकता तुम्ही, किंवा जर वाल नसतील तर नुसतं असंही हे थालीपीठ खूप छान होतं। आता याच्यामध्ये 1 कांदा घातलाय बारीक चिरून आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे थालीपीठाची चव एकदम छान होते। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आधी वाल थोडे चुरून घ्यायचे आहेत हाताने आणि मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत। साधारण 1 चमचाभर तीळ घातलेत मी। आणि याच्यामध्ये आता ह्याला छान खुसखुशीतपणा येण्यासाठी 2 चमचे दही घालते। हे दही मी घरी लावलं आहे, हे असं छान घट्ट लागलं आहे एकदम। या दह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर ती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा, मस्त दही लागतं। आता हे दही आपण मिक्स करून घेऊया चांगलं। आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी एकदम नाही घालायचं आहे म्हणजे पीठ पातळ होणार नाही। थोडंसं पाणी घालत हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ मळून झालं की आपण याची लगेच थालीपीठं करायला घ्यायची आहेत, नाहीतर मग हे पीठ पातळ होत जातं। हे पाहता आपण हे जर छान असा गोळा करून घेऊया। करायला एकदम सोपे आहेत हे। गडबडीच्या वेळेतही तुम्ही घरात जी पिठं आहेत ती मिक्स करून असं थालीपीठ मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा ब्रेकफास्टसाठी बनवू शकता। अशी झटपट होणारी रेसिपी आहे। थोडंसं वाटीत पाणी घेते थालीपीठ थापटाना लावण्यासाठी। थोडी कोथिंबीर उरली होती ती मी वर आता घालून टाकली याच्यामध्ये। हे पा, आता तव्यामध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला। 1 चमचाभर तेल घ्यायचं आहे। सुरुवातीच्या पहिल्या थालीपीठाला तेल थोडं जास्त लागतं, नंतर मग आपण कमी वापरू शकतो। आता हाताला थोडंसं पाणी लावून बोटांनी थालीपीठ आपण पसरून घ्यायचं आहे। आपण मागच्या एका थालीपीठाच्या व्हिडिओमध्ये कापडावर थालीपीठ कसं करायचं हे पाहिलं होतं। यावेळेस मी तुम्हाला डायरेक्ट तव्यावर थालीपीठ कसं करायचं हे दाखवते। हे आता आपण बोटाला पाणी लावायचं आहे म्हणजे बोटाला पीठ चिकटणार नाही, आणि हे थापून थालीपीठ पसरून घ्यायचं आहे। हे पास हे मोठं गेलं आहे। आता याला मध्ये होल पाडलेत आणि याच्या साईडला जे तेल आले तेच तेल मी त्याच्यामध्ये घालते, म्हणजे साईडचं तेल कमी झालं आहे। वरून थोडेसे तीळ घालायचे आणि याला झाकण ठेवून 1-5 मिनटं मीडियम फ्लेमवर शेकून घ्यायचं आहे। आता हे उलटून घ्यायचं आहे। हे पा मस्त, आता काही याला तेल घालायची गरज नाही आहे। आपण सुरुवातीला तेल जास्त घातलं होतं, असं छान खुसखुशी थालीपीठ तयार झालेलं आहे। हे तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर, चटणीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। आणि असा कोवळा जर पातीचा कांदा असेल तर मस्तच एकदम छान लागतो। या पद्धतीचे बाजरीचे थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। आणि आवडलं तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद।